आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काँग्रेसने 70 वर्षात दिली केवळ आश्वासने, आश्वासने देऊन जनतेची फसवणूक. काँग्रेसने 70 वर्षात केवळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे असा आरोप करत भाजप उमेदवारांनाच निवडून देण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं. सदलगा चिकोडी येथील भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्ले आणि निपाणीच्या उमेदवार आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत महाराष्ट्राचे सरकार व पणन मंत्री सुभाष देशमुख बोलत होते. ते पुढे म्हणाले, काँग्रेस सरकारनं प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी आश्वासने दिली, मात्र केलंच काहीच नाही, जनतेची फसवणूक केली आहे. भाजप सरकारनं मात्र सर्वसामान्य शेतकरी आणि महिलांसाठी अनेक योजना आणल्या. विकासाच्या दृष्टीनं भाजप अनेक पावलं पुढे आहेत. कर्नाटकातही सर्वांगीण विकासासाठी भाजपची सत्ता येण्यासाठी भाजपच्या उमेदवारांनाच विजयी करा असं आवाहन नामदार देशमुख यांनी केलं. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाबाई पटेल म्हणाले, देशातील शेतकऱ्यांसाठी काँग्रेसनं आजपर्यंत कोणतंच पाऊल उचललं नाही, मात्र भाजपनं शेती उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञान आणून शेतकऱ्यांचा विकास केला आहे. आमदार महंतेश कवडगीमट, बसवप्रसाद जोल्ले, प्रकाश पाटील, राजेंद्र अमृतसमन्नावर, बसवप्रसाद हनबर, अण्णासाहेब भेंडवाडे आदींनी मनोगत व्यक्त केली. काँग्रेसचे शासन नियुक्त नगरसेवक बाळासो पडलाळे यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला. यावेळी लक्ष्मीकांत हलपण्णावर, बाळगोंडा पाटील, चेतन पाटील, सचिन पाटील, अनिरुद्ध पाटील, बाबू फरास, निंगाप्पा संधी, श्रावण कळंगळे, भरत बोरगावे, शुभम हनबर, विनोद कांबळे यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी सदलगावहून प्रतीक कदम. नाळे बरो आता 19 तारखे ना, तारखे ना ಇಲೆಕ್ಷನ್ ವಿಧಾನಸಭಾ ಐತಿ. ಆ ವಿಧಾನಸಭಾದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಈ ಏನು ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕಿರಿ 25 ವರ್ಷ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ ಅವ ಅನಗದ. ಆದರೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮನಸ್ಸಿನೊಳಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಪಕ್ಷ ಇವನ ಮಾತ ಮತ್ತು ಮಂದಿ ಕೂಡಿ ಸರಳ ಯಾವುದೂ ಸರಿಯಾಗಿ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಆ ಉತ್ತರದಿಂದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಳ್ಳಿ ಹಳ್ಳಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಅಸಂತೋಷಿಯಾಗಿ ಬಿ ಜೆ ಪಿಗೆ ಬರಕದರು. ಆದರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಚಮ್ಮನಿಮಾಡಿ ಆಗಲಿ, ಪಟ್ಟಣಗುಡಿ ಆಗಲಿ, ಅಥವಾ ಚುಕ್ಕೋಡಿ ಆಗಲಿ, ಅಥವಾ ಶಿರಗಾಂವ್ ಆಗಲಿ, ಇಂಥ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಸಹಳ್ಯಾಗ ಸಹಿತ ಸಾಮಾನ್ಯ ಸಂಕನವಾಡಿಯಾಗ 20 ಮಂದಿ ಬಂದರು. ಆದರೆ ಹಿಂಗೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ದವರು ಬಿ ಜೆ ಪಿಗೆ ಬರಕದರು. ಇದು ನೋಡ್ರೆ ಬಿ ಜೆ ಪಿ ಸರ್ಕಾರ ಜಲ್ಲೆ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಜಲ್ಲೆ ಆಚೆ ಬರ್ತಾ ನಮಗೆ ಕಂಡು ಬರ್ತೈತಿ.